नमस्कार, मी कविता शिंदे आमची सॉलिड टीम मध्ये आपलं स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे हॉटेल मध्ये मिळते तशी दाल फ्राय कशी बनवायची ती. चला तर मग आपण कृतीला सुरुवात करू. या चार प्रकारच्या डाळी आहे, तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ आणि चणा डाळ. हे आता उकळायला टाकूया. दोन वाट्या पाणी टाकायचं आहे, अर्धा चमचा मीठ टाकूया, पाव चमचा हळद. डाळ उकडताना नेहमी लक्षात ठेवायचं की थोडंसं तेल टाकायचं. मग आतल्या झाकणाचा कुकर असेल ना तर तुमची डाळ वरती येणार नाही. या चारही प्रकारच्या डाळी धुवून तीन वेळा पाण्याने धुवून मी जवळजवळ एक तास भिजत ठेवल्या होत्या. आता याला चार शिट्या काढून घ्यायच्या आपल्याला. आता आपण फोडणीची तयारी करूया. अर्धा चमचा तूप आहे. आता थोडा बटर टाकायचं आहे. आता सध्या राई टाकायची आहे, जिरं, हिंग, सात आठ लसूण पाकळ्या क्रश केलेल्या आहेत, अर्धा इंच आलं क्रश करून घेतलंय. आलं लसूणचं थोडंसं कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं. एक हिरवी मिरची बारीक चिरून, थोडासा कढीपत्ता आणि एक कांदा बारीक चिरून फोडणी घालायची आहे. आता एक बारीक चिरलेला टोमॅटो त्यातच परतून घ्यायचा आहे. आपला कांदा टोमॅटो परतून झालाय. पुन्हा याच्यात पाव चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी मिरची, पाव चमचा धना पावडर, पाव चमचा जीरा पावडर, दोन मिनटं परतून घ्या. उकडलेली डाळ टाकायची आहे. डाळ उकडताना मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे आता परत पाव चमचाच मीठ टाकायचं आहे. आता कुकरमधलं पाणी एक पाव वाटी पाणी टाकले फक्त. आता एक पाव चमचा कसुरी मेथी थोडीशी आपण त्याच्यावर टाकायची. कसुरी मेथी आहे ना नेहमी हातावर सुरगळून टाकायची, त्यामुळे कसं त्याचा फ्रेग्रन्स आहे ना खूप छान येतो. आता डाळीला आपल्याला फोडणीची प्रोसेस करायची आहे. तडका द्यायची, तडक्यात थोडीशी राई, पुन्हा थोडंसं जिरं, हिंग, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता, लाल सुकी मिरची, चिरलेला लसूण, थोडंसं एकदम 1/4 टीस्पून पाव चमचा एकदम लाल तिखट टाकायचं आहे. फोडणी डाळी टाकायची आहे, लगेच झाकण लावून घ्यायचं. जर तुम्हाला माझ्या दाल फ्रायचा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा रेसिपी, कमेंट करून ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.